श्राविका विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा सप्ताहास मोठ्या उत्साहात प्रारंभ झालाय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी PSV ट्रस्टच्या वरिष्ठ दीप्ती शाह यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिनेट तथा व्यवस्थापकीय सदस्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठ सोलापूरचे प्राध्यापक सचिन गायकवाड, उमाबाई श्राविका विद्यालयाचे प्राचार्य सुकुमार मोहळे, उपमुख्याध्यापिका पंडित पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ आदींची उपस्थिती होती. प्रारंभी क्रीडाज्योत प्रज्वलन करून तसंच मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचं पूजन करून क्रीडा सप्ताहाचं उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य सुकुमार मोहळे यांनी करून क्रीडा सप्ताहाचं महत्व स्पष्ट केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी चित्तथरारक कवायतींचं सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली. राज्य खेळाडू अनुष्का केतन हिने विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली. यावेळी प्रशालेतील राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील विविध खेळातील पदक विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. प्रशालेचे क्रीडा शिक्षक सुहास चंचुरे यांनी अहवाल वाचन केलं. याप्रसंगी प्राध्यापक सचिन गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून निरोगी जीवनासाठी जीवनात खेळ आवश्यक असल्याचं प्रतिपादन केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पल्लवी खांडवे यांनी केलं तर आभार वराडे यांनी मानले. वैभव बारडकर यांनी तत्पूर्वी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. या प्रसंगी सुकुमार वारे, अभिनंदन उपाध्ये, अभिजित पाटील, प्रवीण कंदले, अनुप कस्तुरे, राजकुमार देवकते, अनंत बळ्ळे, प्राध्यापक कल्याणप्पा हायगोंडे, विश्वजित मोहळे आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. तसेच